डेप्युटी कलेक्टर म्हणजेच उपजिल्हाधिकारी हे ग्रुप ए वर्गामधील पद आहे. तुम्हाला जर डेप्युटी कलेक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला राज्यसेवा परीक्षा द्यावी लागते. तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी कोणकोणती पुस्तकं वाचायची याविषयी माहिती सांगणार आहे. तुमच्यासोबत तुमच्या मित्राला सुद्धा जर डेप्युटी कलेक्टर बनायचं असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा. व्हिडिओची सुरुवात करण्याआधी तुमच्यासाठी एक प्रश्न. सर्वात पहिल्यांदा ऑलिम्पिकचे आयोजन कोणत्या वर्षी झाले होते? ऑप्शन्स पुढे दिले आहेत. तुम्हाला जर या प्रश्नाचं बरोबर उत्तर माहिती असेल तर कमेंट करा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. उपजिल्हाधिकारी बनण्यासाठी तुम्हाला 3 टप्प्यामध्ये परीक्षा द्यावी लागते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि शेवटचा टप्पा आहे मुलाखत. तुम्ही जर पूर्व परीक्षा पास झालात तरच तुम्हाला मुख्य परीक्षा देता येते आणि जर तुम्ही मुख्य परीक्षा क्वालिफाय झालात तर तुम्हाला इंटरव्ह्यू देता येतो. मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स मिळून तुम्ही डेप्युटी कलेक्टर बनणार का नाही हे ठरतं. बऱ्याचदा असं दिसून येतं की डेप्युटी कलेक्टर बनण्यासाठी सर्वात जास्त मार्क्स हवे असतात. त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर उपजिल्हाधिकारी बनायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांपेक्षा जास्त मेहनत करायची आहे, ती सुद्धा स्मार्ट पद्धतीने. यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचीच पुस्तकं वाचायची आहेत. बाजारामध्ये सध्या खूप पब्लिकेशनची वेगवेगळी पुस्तकं आहेत. तुम्हाला त्यातल्या त्यात महत्त्वाची पुस्तकं वाचायची आहेत. आणि तुम्ही एक नेहमी लक्षात ठेवा, MPSC किंवा UPSC चा अभ्यास करत असताना 10 पुस्तकं एक वेळेला वाचण्यापेक्षा एकच पुस्तक तुम्ही 10 वेळेला वाचा. मी सजेस्ट केलेल्या पुस्तकांपेक्षा तुम्हाला जर एखादं दुसरं पुस्तक कन्व्हिनियंट किंवा जास्त इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर तुम्ही ते पुस्तक सुद्धा वाचू शकता. असं कुठलंही कंपल्शन नाहीये की ही सर्व पुस्तकं वाचली पाहिजे. तर आपण आता राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी कोणकोणती महत्वाची पुस्तकं आहेत ती पाहू. सर्वात पहिल्यांदा राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील जो पेपर 1 आहे GS चा, GS म्हणजे जनरल स्टडीज, मराठीमध्ये याला सामान्य अध्ययन म्हणतात. यासाठी कोणकोणती पुस्तकं वाचायची आणि त्याचं सिलेबस काय आहे ते सांगणार आहे. तर सिलेबस मधील पहिला विषय आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्र हा विषय खूप महत्वाचा आहे. तुम्हाला जर अर्थशास्त्राविषयी काहीच माहिती नसेल तर तुम्ही अभ्यासाची सुरुवात ही रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकापासून करा. त्यांच्या पुस्तकामधून खूप सोप्या पद्धतीने कन्सेप्ट समजून सांगितले आहेत. तुम्ही ते वाचा आणि त्यानंतर तुम्ही किरण देसले सरांचं पुस्तक वाचू शकता. किरण देसले सरांचं दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे तुम्हाला दोन्ही भाग वाचायचे आहेत. पूर्व परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला या पुस्तकाचे दोन्ही भाग वाचायचे आहेत. याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल. तर त्याचप्रमाणे अर्थशास्त्र म्हटलं की बजेट हे आलंच, त्यामुळे जे दरवर्षी बजेट पब्लिश होतं ते तुम्हाला वाचायचं आहे. ते तुम्हाला कुठल्याही एका वेबसाईटवर मिळेल किंवा तुम्ही पृथ्वी परिक्रमासारख्या एखाद्या मासिकामधून ते वाचू शकता. तुम्हाला जर डिटेलमध्ये बजेट वाचायचं आहे आणि तुम्हाला जर वेबसाईटवरती वाचायचं नसेल तर तुम्ही कुठल्याही एका करंट अफेअर्सच्या पुस्तकामधून बजेटचा अभ्यास करू शकता. पण बजेट वाचणं हे कंपल्सरी आहे, याला तुम्ही स्किप करू नका. दुसरा महत्त्वाचा विषय आहे विज्ञान. राज्यसेवा पूर्व परीक्षेप्रमाणेच इतर स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा विज्ञान हा खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे तुम्ही विज्ञान या विषयाचा अभ्यास करत असताना व्यवस्थितपणे करा. बऱ्याच आर्ट्स फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना विज्ञानाची भीती वाटते, पण मित्रांनो, विज्ञान हा खूप सोपा विषय आहे. विज्ञान तुम्हाला सुद्धा समजेल, पण एकच अट आहे की विज्ञानाच्या अभ्यासाची सुरुवात सर्वच विद्यार्थ्यांनी बेसिक पुस्तकं वाचून करायची आहे. तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्डाची 5वी ते 10वीची पुस्तकं वाचायची आहेत. ही कंपल्सरी आहे आणि वाचत असताना नोट्स काढायचे आहे. तुम्हाला विज्ञान या विषयासाठी बेसिक पुस्तकं आणि नोट्स हे कंपल्सरी आहे. बेसिक पुस्तकं वाचून झाल्यानंतर किंवा परीक्षेच्या आधी तुम्हाला जेव्हा रिव्हिजन करायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला तुमच्या नोट्सचं महत्त्व कळेल. त्यामुळे आता जरी तुमचा थोडा वेळ गेला तरी चालेल, पण नोट्स तुम्ही नक्की काढा. विज्ञान या विषयासाठी खूप चांगल्या पब्लिकेशनची पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
पण त्यातल्या त्यात सचिन भस्के सरांचं पुस्तक खूप छान आहे. त्यामध्ये खूप डिटेल मध्ये माहिती दिली आहे आणि एक्झाम ओरिएंटेड माहिती त्यामध्ये दिली आहे. त्यामुळे तुम्ही सचिन भस्के सरांचं पुस्तक वापरू शकता. आणि त्याचप्रमाणे लुसेंटचं जनरल सायन्स हे पुस्तक तुम्ही वाचा. हे पुस्तक हिंदी आणि इंग्लिश मध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला जर वाचत असताना हिंदी किंवा इंग्लिश समजत असेल तर तुम्ही नक्की वाचा, कारण हे पुस्तक यूपीएससी साठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. एनसीईआरटी ची पुस्तक सुद्धा हिंदी आणि इंग्लिश मीडियम मधून उपलब्ध असतात, पण एनसीईआरटी च्या पुस्तकांमधून नोट्स काढलेले पुस्तक उपलब्ध आहे युनिक प्रकाशनचं. तुम्ही ते घेऊ शकता, त्यामधून सुद्धा तुम्ही वाचू शकता. त्यानंतरचा महत्वाचा विषय आहे राज्यघटना म्हणजे पॉलिटी. याचा अभ्यास तुम्हाला एम लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातून करायचा आहे. ते के सागर पब्लिकेशनचं पुस्तक आहे. हे पुस्तक पूर्वी फक्त हिंदी आणि इंग्लिश मध्येच उपलब्ध होतं, पण आता मराठी भाषेमधून सुद्धा हे पुस्तक उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही फक्त या एकाच पुस्तकामधून अभ्यास करा. पण तुम्हाला जर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा वाचू शकता. पण मी सजेस्ट करेन की नवीन विद्यार्थ्यांनी अभ्यासाची सुरुवात एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचूनच करायला पाहिजे. त्यानंतरचा महत्वाचा विषय आहे पर्यावरण. पर्यावरण या विषयाचा अभ्यास बऱ्याचदा विद्यार्थी करत नाहीत, खूप इग्नोर करतात. पर्यावरण या विषयाचे जरी 4 ते 5 प्रश्न विचारले गेले तरी सुद्धा परीक्षा पास होण्यासाठी 0.25 मार्क्स सुद्धा खूप महत्वाचे असतात. त्यामुळे तुम्ही एकही विषय स्किप करू नका. पर्यावरण या विषयाला सुद्धा तेवढाच वेळ द्या, तेवढंच महत्व द्या. पर्यावरण विषयाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला तुषार घोरपडे सरांचं पुस्तक वाचायचं आहे. जर तुम्हाला इंग्लिश मधून एनवायरमेंट किंवा पर्यावरणाचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही शंकर आयएस नोट्स वाचू शकता. हे अमेझॉनवर उपलब्ध आहे. दुसरा महत्वाचा विषय आहे करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी. चालू घडामोडी हा विषय सुद्धा एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग आणि सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूपच महत्वाचा आहे. चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला दररोज न्यूजपेपर वाचणं शक्य होत नसेल तर काहीच हरकत नाही. तुम्ही कुठलंही एक मासिक वाचू शकता. चालू घडामोडीचे भरपूर पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, पण त्यातल्या त्यात तुम्हाला चांगल्या प्रकाशनाचीच पुस्तकं वाचायची आहेत. तर मी सजेस्ट करेन की तुम्हाला देवा जाधव सरांचं पुस्तक वाचायला पाहिजे, कारण त्या पुस्तकामधून सर्व माहिती कव्हर होते आणि तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. चालू घडामोडीचा अभ्यास करण्यासाठी 2 महत्वाची मासिकं सुद्धा तुम्हाला वाचायची आहेत, ती म्हणजे योजना आणि लोकराज्य. सुरुवातीला तुम्हाला काही समजणार नाही, पण 1-2 महिने मासिक वाचल्यानंतर तुम्हाला समजेल. आणि मासिक वाचणं हे खूप महत्वाचं आहे, ते सुद्धा तुम्ही स्किप करू नका. मासिक वाचत असताना नोट्स अजिबात काढायचे नाहीत, फक्त महत्वाच्या गोष्टीला तुम्ही हायलाइट करा. पुढचा महत्वाचा विषय आहे भूगोल. भूगोल या विषयाचा अभ्यास करत असताना तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल, जगाचा भूगोल आणि त्याचबरोबर भारताचा भूगोल या तिन्ही घटकांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. हे तिन्ही घटक खूप महत्वाचे आहेत. भूगोलाच्या अभ्यासाची सुरुवात सुद्धा कंपल्सरी 5वी ते 12वीची महाराष्ट्र स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचून करायची आहेत. म्हणजे जी शाळेतली मुलं पुस्तकं वाचतात तीच आपल्याला वाचायची आहेत. आणि भूगोल या विषयाचा अभ्यास करत असताना सुद्धा आपल्याला नोट्स काढायचे आहेत. जगाचा, भारताचा किंवा महाराष्ट्राचा भूगोलाचा अभ्यास करत असताना, त्या घटकांचा अभ्यास करत असताना तुम्हाला कंपल्सरी नकाशा वापरायचा आहे, म्हणजेच ॲटलस वापरायचा आहे. तुम्ही नवनीत पब्लिकेशन किंवा ऑक्सफर्ड पब्लिकेशनचा ॲटलस वापरू शकता. आणि वाचत असताना जर तुमच्याकडे ॲटलस नसेल, मॅप नसेल, तर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा वापर स्मार्टपणे करू शकता. मोबाईलवरती तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करत असताना तुम्हाला सौदी सरांचं पुस्तक वाचायचं आहे आणि त्याचबरोबर खतीब यांचं पुस्तक वापरायचं आहे. शेवटचा महत्वाचा विषय आहे इतिहास. इतिहासाचा अभ्यास करत असताना तुम्हाला प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास या 3 घटकांचा अभ्यास करायचा आहे. राज्यसेवेचा सिलेबस थोडा जास्त आहे, पण तुम्हाला कमी पुस्तकं वाचून सुद्धा ते कव्हर करता येतो. इतिहासाचा अभ्यास सुद्धा तुम्हाला कंपल्सरी 5वी ते 12वीची पुस्तकं वाचून करायची आहेत, म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डाची. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला 11वीच्या पुस्तकाचा खूप व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये जी समाजसुधारकांची माहिती दिली आहे ती खूप चांगली आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे, त्यामुळे ती तुम्हाला वाचायची आहे. समाजसुधारक जर तुम्हाला डिटेलमध्ये वाचायचे असतील तर तुम्ही ज्ञानदीप पब्लिकेशनचं पुस्तक घ्या. त्यांच्या पुस्तकामधून खूप चांगल्या पद्धतीने माहिती कव्हर केली आहे. त्यानंतर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक
ग्रोवर यांचं आणि त्याचबरोबर अनिल कठारे आणि गाठा यांचं पुस्तक वाचायचं आहे. तुम्हाला आता वाटत असेल की इतिहास या विषयासाठी इतके पुस्तकं वाचणं गरजेचं आहे का, तर मित्रांनो हो, इतिहास या विषयाची सर्व पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपल्याला इतिहास या विषयाचा कंटाळा येतो, कारण की त्यामध्ये आपल्याला वाटतं की तारीख लक्षात ठेवावी लागते. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये इतिहास या विषयासाठी तारखांवरती जास्त प्रश्न विचारत नाहीत, त्यामुळे इतिहास या विषयाची असणारी भीती तुमच्या मनातून काढून टाका. तुम्ही काहीतरी इंटरेस्टिंग स्टोरी वाचत आहात, अशा प्रकारे तुम्ही वाचा आणि तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. डेप्युटी कलेक्टर होण्यासाठी जी पहिली स्टेप आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा, यामध्ये दोन पेपर होतात. पेपर 1 ची बुकलिस्ट आपण पाहिली आहे. पेपर 2 साठी कोणती पुस्तकं वाचायची ती पाहू. पेपर 2 चा सिलेबस काय आहे हे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. मी फक्त तुम्हाला बुकलिस्ट सांगेल. रिझनिंग साठी तुम्हाला आर्यस अग्रवाल सरांचं पुस्तक वापरायचं आहे. त्या पुस्तकातून तुम्हाला जेवढी जास्त प्रॅक्टिस करता येईल सगळ्या घटकांची तेवढी जास्त करा, तुम्हाला त्याचा फायदाच आहे. अंकगणितासाठी तुम्ही पंढरीनाथ राणे यांच्या पुस्तकामधून सराव करा. गणित असा विषय आहे की तुम्ही कोणत्याही पब्लिकेशनच्या पुस्तकामधून त्याचा सराव केला तर ते तुमच्यासाठी चांगलंच राहील. त्यामुळे तुम्हाला जितकी जास्त गणित, जितके जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील तेवढी सोडवा, तुम्हाला त्याचा फायदाच आहे. सीसॅट मध्ये एका घटकावरती प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय क्षमता. डिसिजन मेकिंग साठी तुम्हाला पर्टिक्युलर कोणतंही पुस्तक वाचायचं नाहीये. तुमची स्वतःची निर्णय क्षमता काय आहे यावरती ते प्रश्न असणार आहे, आणि त्या 5 प्रश्नांसाठी निगेटिव्ह मार्किंग नसते. त्यामुळे तुम्हाला जे उत्तर योग्य वाटतं त्या उत्तराला तुम्ही परीक्षेमध्ये टिक करू शकता. उपजिल्हाधिकारी पदाची पूर्व परीक्षा पास होण्यासाठी ही महत्त्वाची पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत.